ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. आजपासून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक तास आपल्या मनात एकच चिन्ह राहिलं पाहिजे. ते कुठचं? 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 मशाल. कारण 10 वर्ष आणि खास करून गेली 5 वर्ष आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो, ज्या वर्षाची वाट पाहत होतो, ज्या निवडणुकीची वाट पाहत होतो, तो क्षण आज आलेला आहे. ती निवडणूक आज आलेली आहे. देशात आपण पाहतो लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर भाजपला वाटलं होतं की निवडणूक आयोगाने ही निवडणूक 2 महिने खेचलेली आहे, कदाचित भाजपचा फायदा होईल. पण ह्या 2 महिन्यामध्ये आपण पाहतो भाजप एक्सपोज अशी होत चाललेली आहे की देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. यावेळी तर लोक बोलू लागलेले आहेत, घाबरत नाही, बोलतात. सोशल मीडियावर असेल, मीडियावर असेल, जनतेतून आवाज येतो की आता वारा बदलत आहे, देश बदलणार, केंद्र सरकार बदलणार आणि 4 जूनला केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार बसणार. म्हणजे बसणारच. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात, वी गॉट एयर कूलर का चमत्कार. अरे हाँ, विश्वास मी तुम्हाला देत आहे की आपलं सरकार येणार आहे. आल्यानंतर अनेक कामं करायची आहेत, पण पहिलं म्हणजे सरकार आणणं गरजेचं असतं आणि ते सरकार आणणं तुमच्या हातात आहे, तुमच्या एका बोटावर आहे. ही जी दत्तकी मशाल दिसत आहे त्या ताकदीत आहे. जिथे तुतारी असेल तिथे तुतारी, जिथे हात असेल तिथे हात. पण हे महाविकास आघाडी 100% बदल घडवणार म्हणजे घडवणार ही खात्री मला पडलेली आहे. आताच येत असताना आम आदमी पार्टीचे काही नेत्यांशी मी बोलत होतो आणि ते देखील सांगत होते की दिल्लीत बसून तरी आणि देशभरात फिरून देखील त्यांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रातून बदल घडेल आणि महाविकास आघाडी त्या बदलावर पुढे राहील, आघाडीवर राहील. हा विश्वास मी तुम्हाला एवढ्यासाठी देत आहे कारण प्रचार जसा सुरू होतो आपण पण घरोघरी जात असाल, कार्यकर्ते म्हणून इथे समोर जे आपण नागरिक म्हणून आलेला आहात, आपल्या घरी देखील अनेक वेगळ्या पक्षाचे लोक येतील. आपण जे आपले शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शेकाप आहे, काँग्रेस आहे, सगळे मित्रपक्ष, आपण सत्य बोलणारे लोक आहोत, खरं बोलणारे लोक आहोत. पण जे थापड आहेत, जे खोटं बोलणारे लोक आहेत, मग ते मेंढे गँग मधले असो, फुटलेले राष्ट्रवादी सोबत असो किंवा भाजप असो, वरपासून खाली खोटं बोलणारे जे लोक आहेत, तुमच्या घरी येऊन तुम्हाला सांगतील तुमचं मत दुसरीकडे देऊ नका, भाजपला द्या किंवा या धंदा गँगला द्या, कारण तुमचं मत दुसरीकडे गेलं तर फुकट जाईल. 400 पार तर होतच आहोत. आणि जर तुमच्या घरी असे कोणी थापडे आले, खोटं बोलणारे आले, खोटारडे आले आणि सांगायला लागले आम्ही 400 पार जाणार आहोत, तुम्ही त्यांना विचारा कुठून. कदाचित चंद्रावर तुमचे 400 पार होऊ शकतील, अमेरिकेत तुमचे 400 पार होऊ शकतील, पण हा भारत देश आता खोटारडेपणा सहन करणार नाही. 400 पार नाही, 30 पार केल्याशिवाय राहणार नाही भाजपला. झिणझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. 5 मिनिटात तुम्हाला आकडे देतो कसे होता ते. दक्षिण भारतात जर पाहिलं तर काँग्रेसचा नाराच आहे साऊथ से साफ आणि भाजप नॉर्थ में हाफ. साऊथ मध्ये जर तुम्ही पाहिलं, दक्षिण भारतात पाहिलं, ना कर्नाटकामध्ये भाजपची 1 सीट लागत आहे, ना केरळमध्ये, ना तमिळनाडूमध्ये, ना आंध्रमध्ये, तेलंगणा कुठेच लागत नाहीये. कारण दक्षिण भारताने ठरवलेलं आहे की भाजपला यंदा डोक्यावर बसवायचं नाही. पण ही लढाई उत्तर विरुद्ध दक्षिण मुळीच नाहीये, ही लढाई भारत विरुद्ध भाजप आहे, ही लढाई भारत विरुद्ध संविधानाचे द्वेष्टे आहेत ते आहे, ही लढाई भारत विरुद्ध जे संविधान बदलायचं आहे त्यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे, ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध भाजप देखील आहे. कारण आपण पाहत असाल उत्तर भारतात देखील हे चित्र होत चाललेलं आहे. इथे आवडसाहेब बसलेले ते देखील तुम्हाला सांगत असतील, तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी सांगितलं असेल त्यांनी, कदाचित हे सांगून झालं असेल. पण गीते साहेबांचा जो अनुभव आहे, जो आम्ही सगळे बघतोय, आमचे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जे मित्र आहेत, मित्र पक्ष आहेत,
ते देखील सांगत आहेत की आदित्य यावेळी बदल हा उत्तर प्रदेश मध्ये देखील घडेल, बिहार मध्ये देखील घडेल, दिल्लीतून पण बदल होणार. उत्तर प्रदेश मध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव आहे, 33 वर्षाचा तरुण मुलगा आहे. इथे जसे मिंदी गट होते तसे तिथे पण पलटीराम आहेत, पलटी खाल्ली, सरकार बदललं. पण 10 वर्षात आपण पाहत असाल बिहार मध्ये देखील जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार आलंय वेगळ्या वेगळ्या लोकांनी वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी अगदी प्रधानमंत्री महोदयांनी तिथे जाऊन सांगितलं होतं की 1.5 लाख कोटीचा पॅकेज देऊ, पण 1 रुपया तर 1.5 लाख कोटीतून गेला नाहीये. आज मी पाहतोय आकडे, आजचे पाहत होतो काही सर्वे आलेले आहेत आणि त्या सर्वेमध्ये देखील सांगितलेलं आहे तेजस्वी यादव यांचा पक्ष जो 1 सीट 2019 जिंकलेला यावेळी कमीत कमी 20 सीट जिंकून दिल्लीकडे जाणार आहे. ही हा बदलाचा वारा आहे, हे वातावरण बदलत आहे. आपल्याला आठवत असेल 2019 मध्ये 370 कलम जेव्हा काढला गेला आपण पण त्याला पाठिंबा दिला होता. 370 कलम आपण आपल्याला पण नको होतं, तो दिवस आपण पण साजरा केला होता. पण त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की काश्मीर मधून आता आतंकवाद संपणार, काश्मीर मध्ये सुखशांती समृद्धी येईल, काश्मीर मध्ये भरभराट येईल, काश्मीर मध्ये उद्योग धंदे येतील आणि काश्मीरी पंडित पुन्हा एकदा काश्मीर मध्ये जाऊ शकतील. आज परिस्थिती त्या काश्मीर मध्ये ही आहे जे लडाख केंद्रशासित राज्य केलं होतं तिथे 30 ते 40 हजार लद्दाखी लोक रस्त्यावर आले आहेत. सांगतात आमचं कुणीतरी ऐका, जी वचनं तुम्हीच भाजपवाल्यानं दिली होती ती ऐका आणि आज त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये. आज आपण त्यांच्याकडे लक्ष देणार आहे, आपलं सरकार बनलं तर लडाखला राज्य बनवूच. पण सांगण्याचा हेतू हा आहे की ज्या जम्मू काश्मीर मध्ये भाजपाने सांगितलं होतं आतंकवाद मिटला नाही, परवाकडे इंडियन एअरफोर्सवर हमला झालेला आहे. ज्या जम्मू काश्मीर मध्ये आपल्याला सांगितलं होतं की काश्मीरी पंडितांना स्थान देऊ, तिकडचे काश्मीरी पंडित सांगतात आम्हाला बाहेर न्या, इथे आतंकवादी हमले आमच्यावर होत आहेत. आणि त्याच काश्मीर मध्ये गीते साहेब, त्याच काश्मीर मध्ये जयंत पाटील साहेब, भाजपला लढायला आज उमेदवार मिळत नाहीये, भाजपा सीट लढू शकत नाही. ही परिस्थिती खरी परिस्थिती आहे. या भाजपाची यशोगाथा एवढीच आहे, भाजपाची यशोगाथा हीच आहे की इथून मंचावर मी बघतोय कोणाला ना कोणाला ते वाटत असेल की अरे माझ्या खात्यात 15 लाख आले नाहीत, पण मागे 7व्या रांगेत कोणीतरी बसलाय त्याच्या खात्यात 15 लाख आले असतील. भाजपाची यशोगाथा हीच आहे. कदाचित तिथे कोणातरी वाटत असेल या 5व्या रांगेतून की मला प्रधानमंत्री आवास योजनेत 2022 पर्यंत घर मिळालं नाही, पण तिथे 15व्या रांगेत कोणीतरी बसलं असेल ज्याला प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे. भाजपाची यशोगाथा हीच आहे की इथे कोणातरी वाटलं असेल शेतकरी म्हणून माझं काही उत्पन्न दुप्पट झालं नाही, पण कुठेतरी विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये शेतकरी अशा ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालं आहे. पण आज मी तुम्हाला इथे विचारत आहे, आपण सगळे इथे समोरासमोर आलेलो आहोत, इथे ज्याला कोणाला 15 लाख त्यांच्या खात्यात मिळत असेल जरा हात वरती करून दाखवा. अरे कोणाकडे नाही, त्या गद्दारांकडे तर 50-50 खोके आहेत, 50 लाख 15 लाख नाही रे तुमच्याकडे. बघा भाजप किती खोटं बोलतो, बघा माणसं भाजप किती खोटं बोलतो. मला तुम्ही सांगा इथे प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरं मिळाले 2022 पर्यंत जी मिळणार होती प्रत्येक भारतवासीला मिळणार होतं, कोणाला मिळालं का प्रधानमंत्री आवास योजनेत घर? नाही मिळालं. अरे मला वाटतं कोणतरी मिळालं असेल, नाही आले, पक्क नाही आले. खोटं नाही बोलत ना कोणी भाजप सरकार. अच्छा ठीक आहे, चला मला सांगा विदर्भ मराठवाडा किंवा इकडच्या आजूबाजूचे कोण शेतकरी असतील गावाकडे जरा फोन करून विचारा, उत्पन्न दुप्पट झालं असं वाटतं का कोणाला? नाही वाटत. आज या देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे, महागाई वाढत चाललेली आहे, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार होत चाललेले आहेत, वाढत चाललेले आहेत. आणि हेच सरकार जे केंद्रातलं भाजपचं सरकार आहे तेच सरकार महाराष्ट्रावर अन्याय वाढवत चाललेलं आहे. जसं मी काश्मीरचं सांगितलं, बिहारचं सांगितलं, दिल्लीचं सांगतो तुम्हाला, 7च्या 7 सीट हरत चालले आहेत. आणि म्हणून तुम्ही विचारत आहे ना 400 पार तुम्ही कुठून होणार? तडीपार तर करणार, आपण करणार, आपण सगळे मिळून करणार आहोत. पण आज जी परिस्थिती आहे, जेवढे दिवस आपण ऐकत गेलो होतो 10 वर्ष आपण ऐकलं खोटं बोलणं आपण ऐकलं, आता परिस्थिती आहे सत्यमेव जयतेसाठी लढण्यासाठी. आतापर्यंत भाजपा सत्तामेव जयते याच्यात विश्वास ठेवत होती, आता सत्यमेव जयतेची ताकद काही या भाजपला दाखवून दिली पाहिजे. किती बोलायचं काय बोलायचं हा प्रश्न पडत चाललेला आहे. पण आज एक 33 वर्षाचा तरुण म्हणून आजूबाजूला जेव्हा बघत असतो, आसपास बघत असतो, तरुणांशी बोलत असतो, चर्चा करत असतो, माझ्या महाराष्ट्रावर जो अन्याय होता त्याविरुद्ध मी लढत आहे. 2022 ला जी गद्दारी झाली जेव्हा आपलं सरकार पाडलं, आपला पक्ष फोडला, 23 ला राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 24 ला काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला, पवार परिवार फोडलं गेलं, काल परवाकडे आपण पाहिलं पवार विरुद्ध परिवार, हे सगळं जे भाजपानी घाणेरडं राजकारण, नीच राजकारण आपल्या देशात आणलं त्याच्या विरुद्ध मी लढत आहे. त्यावेळी कदाचित 2022 ला सरकार पडल्यानंतर पक्ष फोडल्यानंतर राजकारण सोडू शकलो असतो, मी परदेशी जाऊ शकलो असतो, दुसरं काहीतरी करू शकलो असतो,
पण मी शपथ घेतलेली आहे की मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढणार, म्हणजे लढणार आणि जिंकणारच. या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींसाठी लढणार, या देशाच्या तरुण तरुणींसाठी लढणार, या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढणार, या देशाच्या मातीसाठी लढणार. आणि माती म्हणजे नुसतं माती नाही, आपण माणसं सगळी, आपण ह्या माती मा माती माणूस असं ममता दीदींनी सांगितलं, त्याच महाराष्ट्रासाठी मी इथे लढत आहे. आज आपण पाहत आहोत जी देशातली परिस्थिती सांगतो, चला महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेऊया, 5-7 मिनिटात घेऊया, फटाफट जाऊया, कारण आता परत वेळ होईल. आणि घड्याळ आपल्या हातात नाही, आता हातात तुतारी आलेली आहे, ते तुतारी आता वाजवायची आहे, मशाल पेटवायची आहे, हात दाखवायचं, तर भाजपला दाखवायचं की ताकद काय आहे. पण आज इथे महिला खूप मोठ्या संख्येने आल्या, आणि मी हे नेहमी म्हणत असतो, जिथे महिला आहे तिथे विश्वास आहे, जिथे विश्वास आहे तिथे विजय आहे. अनेक सभांमध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणून 50%हून जास्ती महिला येत असतात. आज मी ह्या महिलांना विचारत आहे, तुम्ही हा देश जसा भाजप चालवत आहे ते तुम्हाला मान्य आहे का? मान्य आहे का? 2-4 उदाहरणं देतो मी. तो कर्नाटकामधला राक्षस रेवण्णा, प्रज्वल रेवण्णा, हजारो महिलांचा बलात्कार केलेला आहे, 2-3 हजार व्हिडिओ आहेत त्याचे, घरातल्या महिलांना छळलेला आहे, बाहेरच्या महिलांना छळलेला आहे, पक्षातल्या महिलांना छळलेला आहे. त्याच रेवण्णासाठी, त्याच रेवण्णाच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः गेले होते, त्याच प्रज्वल रेवण्णासाठी भाजपने काम केलं, आणि त्याच प्रज्वल रेवण्णाला वाचवायला ज्या दिवशी त्याचं मतदान झालं त्याला जर्मनीला पळून जायला मदत केली, ज्याला पक्षातून पळवायला पाहिजे होतं त्याला देशातून पळून जाण्यासाठी मदत केली, या भाजपला तुम्ही मतदान कधी करणार आहात का? दुसरं उदाहरण तुम्हाला देतो, 2 मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत, या मिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत. पहिले मंत्री त्यांनी सुप्रिया सुळे, नात्याला 1 मिनिटं बाजूला ठेवा, ते नेते आहेत किंवा राज्यसभा किंवा लोकसभेच्या खासदार आहेत, 1 मिनिटं बाजूला ठेवूया खासदार आहेत म्हणून, आणि खासदार पुन्हा होणारच, त्या सुप्रिया जिंकणार म्हणजे जिंकणार लिहून घ्या. पण त्यांना घाणेट्या शिव्या दिल्या, 16-17 वेळा टीव्हीवर जाऊन शिव्या दिल्या. आपलं सरकार असतं तर त्यांची तातडीने हकालपट्टी केली असती, त्या मंत्र्यांना पदोन्नती दिलेले मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसवतात, असं सरकार तुम्हाला मान्य आहे का? दुसरे मंत्री आहेत, आपल्या काळात त्यांच्यावर आरोप झाले होते, बलात्काराचे आरोप झाले होते, काही व्हिडिओ देखील फिरले होते, आणि हे व्हिडिओ फिरल्यानंतर उद्धव साहेबांनी राजकीय पडसाद काय उमटतील ह्याची पर्वा न करता त्याला गेट आऊट सांगितलं होतं, लाच मारून काढून टाकलं होतं. त्याच माणसाला पुन्हा या मिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून बसवलेलं आहे. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? भाजपचं जर उदाहरण द्यायचं झालं, किशोरीताई आपल्याला देखील माहिती आहे, गुजरातमध्ये एक बिल्किस नाव बिल्किस बानो नावाची बाई होती, महिला आहे, तिचा बलात्कार झाला, आणि बलात्कार होत असताना तिच्या समोर, तिच्या डोळ्यासमोर तो बलात्कार होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडून मारून टाकलं. त्या राक्षसानं जेव्हा सुप्रीम कोर्टाने जन्मठेप दिली, जन्मठेपेत सजेत आत होते ते, मागच्या वर्षी गुजरातच्या निवडणुकीसाठी भाजपानी, भाजपच्या सरकारनी कोर्टाचा अवमान करून या बलात्कारांना बाहेर काढलं, आरपीओ वाढली, गळ्यात हार घातले आणि प्रचारात फिरवलं अभिमानाने, अशी भाजपा तुम्हाला मान्य आहे? अशी भाजपा तुम्हाला मान्य आहे? काय आपण सुरक्षित राहणार? वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेने जी आपल्याला शिकवण दिलेली आहे, बिलकिस बानोची जातपात धर्म कुठचाही असो, त्या बलात्कारांचा जातपात धर्म कुठचाही असो, बिलकिस बानोचा जातपात धर्म न बघता आणि बलात्कारांचा जातपात धर्म न बघता जो कोणी बलात्कारी आहे त्याला फाशीच झाली पाहिजे, ही शिकवण आपल्याला वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे. पण आज आपण ही परिस्थिती पाहतोय, गुंड जाऊन तिथे मंत्रालयामध्ये रील काढत आहेत, गुंड जाऊन कुठेतरी दादागिरी करत आहेत, काही विरोधी पक्ष म्हणजे ह्या एनडीएमध्ये भाजप आहे, ईडी आहे, सीबीआय आहे, आणि मग फुटलेली राष्ट्रवादी निमित्त गट आहे, हे लोक त्यांच्या घरी जाऊन ह्यांचे नेते फोटो काढतात गुंडांबरोबर. कसं चालणार आपलं राज्य, कसं चालणार महाराष्ट्र? आणि ह्याच महाराष्ट्रावर अन्याय जो करत चाललेला आहे भाजप, त्याला आपल्याला उत्तर द्यायलाच लागेल, कारण आज जर उत्तर दिलं नाही तर हे जेएनपीटी काय सगळंच घेऊन जातील गुजरातला. आज मी विचारत आहे भाजपला, तुम्ही माझ्या महाराष्ट्रावर अन्याय का करतात? जो नवी मुंबई एअरपोर्ट होय, आपल्या काळात आपण त्याला प्रगतीचा वेग दिला, स्पीड दिला, काम मार्गी आणलं, पण हे सगळं होत असताना आपण केंद्र सरकारला सांगितलं होतं आम्हाला या एअरपोर्टचं नाव श्री भीमा पाटील एअरपोर्ट असं करून पाहिजे. केलं या वर्षात काही भाजपने? 2 वर्ष त्यांचं सरकार आपल्या डोक्यावर बसलं होतं, पाहिलं कधी भाजपला ना नावाची मागणी करताना? नाही पाहिलं आपण. पण जसं इथे आपण सांगितलं होतं की नवी मुंबई विमानतळाचं नाव श्री भीमा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिजे, तसंच संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव साहेबांनी जो प्रस्ताव आपल्या विधानभवनात मांडला होता की त्या विमानतळाचं देखील नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ झालं पाहिजे.
पण नाही केलं भाजपानी. या प्रस्तावाला 2.5 वर्ष झाली आपले नवी मुंबईच्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रस्तावाला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण भाजपने ते मान्य नाही केलं. पण ह्याच पलीकडे जर आपण पाहिलं तर गोव्यामध्ये जा, गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट जे आहे त्याचं नाव बदललं आणि मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट केलंय. पर्रिकर साहेब असतील, तुमचे कार्यकर्ते असतील, मुख्यमंत्री गोव्याचा आदर आहे आम्हाला, काही आक्षेप नाही. अयोध्येचं नाव त्या विमानतळाचं महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट केलेलं आहे, करा तुम्ही नाव. पण तुम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये ते नाव देत असाल, जर गोव्यामध्ये नाव देत असाल, तर आमच्या महाराष्ट्रानी काय चूक केली आहे, काय आमच्या एवढा द्वेष तुमच्या मनात आहे की श्री दिभा पाटलांचं नाव तुम्ही नवी मुंबईच्या विमानतळाला देत नाही आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टला देत नाही. तुम्ही मला सांगा, ह्या भाजपला, ह्या महाराष्ट्र द्वेषने भाजपला, ह्या महाराष्ट्र द्वेषने बिंदे गँगला तुम्ही मतदान कधी करू शकाल का? करू शकाल का? हेच काय उद्योग धंदे केवढे आपले घेऊन गेले गुजरातकडे, गुजरातकडे. माझं काहीच गुजरातचं वागणं नाहीये. किती वाजले? 2 मिनिटं. चला 2 मिनिटात हे संपूया विषय, कारण आता केंद्र सरकार बदलायचं आहे. मी तुम्हाला विचारत आहे, गुजरातचं माझं काही भांडण नाहीये, पण जिथे जिथे माझे उद्योग धंदे इकडचे महाराष्ट्रातले, माझ्या तरुणांचा हक्काचा रोजगार तुम्ही जर गुजरातच्या घाशात घालाल तर मी तिथे नडणार, म्हणजे नडणार. तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार की नाही? राहणार ना. आणि जर उभं राहायचं असेल तर आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? 13 तारखेला निशाणी कुठची? या स्मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्रातला आणि देशातला अंधकार दूर करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.